नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC सर्कल या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मी श्रद्धा बागराव, राज्यसेवा परीक्षा 2019 माझी तहसीलदारपदी निवड झालेली आहे आणि आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे माझी बुक लिस्ट. MPSC ची परीक्षा क्लिअर करायची म्हणजे एकदम सिंपल सक्सेस मंत्र आहे, तो म्हणजे मिनिमम कंटेंट आणि मॅक्झिमम रिव्हिजन. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला कुठल्याही विषयामध्ये मास्टरी मिळवायची नाही आहे. MPSC ने सिलॅबसमध्ये म्हटल्यानुसार की आपल्याला त्या घटकांची एक जनरल आयडिया असणं गरजेचं आहे. MPSC ने आपल्याला सिलॅबस दिलेला आहे आणि जुन्या प्रश्नपत्रिकाही प्रोव्हाइड केलेल्या आहेत. आता या प्रश्नपत्रिकांचं जर आपण सखोल विश्लेषण केलं तर आपल्याला नेमकेपणाने कुठल्या पुस्तकातील कुठला घटक किती बारकाईने वाजायचा आहे ते कळतं. आणि अशा प्रकारे जर तुम्ही तुमची बुकलिस्ट आहे ती कन्साईज ठेवली आणि त्यातून जर मल्टिपल टाइम रिव्हिजन केली, जास्तीत जास्त उजळणी केली, तर तुमचं आउटपुट जे आहे परीक्षेमध्ये येणारं, परीक्षेचे जे मार्क असतील ते तुमचे निश्चितपणे वाढू शकते. आणि ते आउटपुट जर वाढलं तर तुमचं अधिकारी होण्याचं स्वप्न हे लवकरात लवकर पूर्ण होऊ शकेल. या बुकलिस्टमध्ये मी पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी लागणारे जी पुस्तकांची यादी आहे ती दिली आहे. ही यादी राज्यसेवा परीक्षेसाठी आहे. कंपाईनसाठी लागणारे पुस्तकं आणि त्याची स्ट्रॅटेजी जी आहे ती या चॅनलवरती ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये मेन्शन केलेली आहे. त्यामुळे आता आपण राज्यसेवेसाठी लागणाऱ्या पुस्तकांची यादी पाहूया. राज्यसेवेसाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे सिलॅबस आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. तर सिलॅबसची एक प्रिंटेड कॉपी कायम तुमच्याजवळ ठेवा आणि ती मधूनमधून वाचत राहा. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिसची पुस्तकं जी आहेत ती सध्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, तर ती तुम्ही प्रत्येक विषय वाचण्यापूर्वी त्या घटकनिहाय त्याची वाचन करावे. आता प्रिलिममध्ये GS पेपर 1 जो आहे त्याच्यासाठी जे पहिला महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे इतिहास. इतिहासामध्ये प्राचीन आणि मध्ययुगीन यासाठी बेस्ट बुक कुठलं अवेलेबल असेल सध्या तर ते म्हणजे 6वी आणि 7वीचे स्टेट बोर्डाचे पुस्तकं. ह्या पुस्तकांचं तुम्ही व्यवस्थित वाचन करा, यामधील जे बारकावे आहेत ते व्यवस्थित पाठ करा, त्याचे नोट्स काढा आणि त्यानंतर जर तुम्हाला आवश्यकता वाटत असेल की तुम्ही आणखीन वाचन करू शकता आणि आणखीन डेटा तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही लुसेंटचं GK पुस्तक जे आहे ते वापरू शकता. आधुनिक भारताच्या इतिहासासाठी मी स्पेक्ट्रमचं पुस्तक वापरलं होतं. हे इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे, पण याचा एक फायदा असा आहे की प्रत्येक चॅप्टरच्या शेवटी त्यांनी एक फायनल समरी दिलेली आहे आणि त्याचा उपयोग आपल्याला एक्झामच्या वेळी रिव्हिजन करताना होतो. परंतु तुम्हाला जर मराठीत वाचायचं असेल तर आधुनिक भारताचा इतिहास ग्रोव्हर आणि वेल्लेकरांचं जे आहे ते तुम्ही वापरू शकता. याच्या तुम्हाला नोट्स काढावे लागते आणि त्या नोट्स ज्या आहेत त्या तुम्ही सतत रिवाईज केल्या ते तुम्हाला परीक्षेच्यासाठी उपयुक्त ठरेल. त्यानंतरचा महत्त्वाचा टॉपिक म्हणजे भूगोल. तर भूगोलसाठी महत्त्वाची पुस्तकं म्हणजे 7वी ते 12वीची स्टेट बोर्डाची पुस्तकं. यामध्ये दिलेल्या गोष्टी ज्या आहेत तुम्ही बारकाईने अभ्यासा. याबरोबर सप्लिमेंटरी म्हणण्यापेक्षा महत्त्वाचं पुस्तक म्हणजे NCERTचं 11वीचं जे फंडामेंटलचं फिजिकल ज्योग्राफी आहे हे आहे. यातून तुमच्या बऱ्याचशा कन्सेप्ट ज्या आहेत त्या क्लिअर होतील आणि मराठी आणि इंग्लिश या दोन्ही माध्यमातून तुम्ही वाचल्यामुळे तुम्हाला ज्या ज्योग्राफिकल टर्म्स आहेत त्या नीट क्लिअर व्हायला मदत होईल. त्यामुळे हे NCERTचं जे पुस्तक आहे ते सुद्धा वाचा. त्याचबरोबर इंडियाज फिजिकल एन्व्हायरमेंट हे NCERTचं 11वीचंच पुस्तक आहे, ते सुद्धा तुम्हाला जमत असल्यास वाचून काढावे. त्यानंतर महत्त्वाचा घटक म्हणजे पॉलिटी. तर पॉलिटीमधून आपल्याला आउट ऑफ आउटपुट काढता येतं. त्यासाठी एक मस्ट बुक वन अँड ओनली लक्ष्मीकांत. तर ते मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये अवेलेबल आहे. इंग्लिश पुस्तक आहे ते ओरिजिनल आहे आणि त्याचं KSagarचं मराठी अनुवाद सध्या मार्केटमध्ये अवेलेबल आहे, त्याचं तुम्ही वाचन करू शकता. या पुस्तकातून घटकनिहाय आपल्याला वाचन करायचं आहे, म्हणजे पूर्वपरीक्षेसाठी काही ठराविक घटक आहे ज्यातून मॅक्झिमम प्रश्न येत असतात, तर ते तुम्ही त्याची मॅक्झिमम मल्टिपल टाईम रिव्हिजन करा. यातून तुम्हाला खूप चांगलं आउटपुट मिळतं. त्यानंतरचा महत्त्वाचा घटक म्हणजे इकॉनॉमिक्स. तर इकॉनॉमिक्ससाठी आपल्याकडे मी इथे दोन पुस्तकं दिलेली आहेत, कोळंबे सरांचं पुस्तक आणि किरण देसले सरांचं पुस्तक. तर जर तुम्हाला बेसिक कन्सेप्ट जर क्लिअर करून हव्या असतील तर त्यासाठी किरण देसलेमध्ये जे कन्सेप्ट नावाचे बॉक्सेस दिलेले आहेत ते तुम्ही सुरुवातीला वाचून काढा. आणि या दोन्ही पुस्तकं वाचण्यापूर्वी पूर्वपरीक्षेनुसार जे ठराविक टॉपिक कुठले वाचायचे आहेत ते निश्चित करा आणि त्या ठराविक टॉपिक सुरुवातीला मला वाटतं किरण देसलेमधून वाचावेत. आणि जर तुम्हाला आवश्यकता भासत असेल तर ते तुम्ही कोळंबे सरांच्या पुस्तकातून वाचू शकता. त्यानंतर
सर्वाधिक प्रश्न ज्या घटकातून येतात तो म्हणजे विज्ञान. तर विज्ञानातून मित्रांनो 15, 20, 25 असे व्हेरियंट प्रश्न येत आहेत आणि सर्वात जास्त वेटेज जर आपण पूर्वपरीक्षेमध्ये बघत असू तर ते विज्ञान या विषयाला आहे. यासाठी तुम्हाला स्टेट बोर्डाची 8वी ते 10वीची जी क्रमिक पुस्तकं आहेत ती वाचायची आहेत. आणि हे जर तुम्हाला जास्त वाटत असेल किंवा कमी वेळात जर तुम्हाला हट पॉईंट कवर करायचा असेल तर सचिन भस्के यांचं सामान्य विज्ञानाचं पुस्तक आहे. यामध्ये त्यांनी स्टेट बोर्डाच्या पुस्तकांचं तसंच त्यामध्ये थोडी ॲडिशनल इन्फॉर्मेशन करून एक कंपाईल्ड बुक जे आहे ते तयार केलेलं आहे. पण दिस इज नॉट सफिशियंट कारण तुम्हाला स्टेट बोर्डामध्ये जे न्यूमरिकल्स असतात म्हणजे भौतिकशास्त्रावरती सध्या आयोग काही न्यूमरिकल्स विचारतो, गणितं विचारतो आणि त्यासाठी तुम्हाला स्टेट बोर्डामध्ये जे सॉल्ड एक्झाम्पल्स असतात तर ते ती उदाहरणं तुम्हाला करावी लागतात, तर ती आवर्जून करावी. त्यानंतर साधारण 5 प्रश्न पर्यावरण या टॉपिकवरनं येत असतात जे की बऱ्यापैकी सोपी असतात आणि हे जर आपण व्यवस्थित अभ्यास केला याचा तर 5च्या 5 प्रश्न आपले बरोबर येऊ शकतात. तर यासाठी एक महत्त्वाचं पुस्तक म्हणजे शंकरायचं पुस्तक आहे, तर ते इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे. मराठीतून याचं ट्रान्सलेशन कुठे अवेलेबल होत असेल तर ते पाहावं. किंवा सगळ्यात बेस्ट म्हणजे पूर्वपरीक्षेमध्ये विचारलेले जे प्रश्न आहेत तर ते टॉपिक वाईज विकिपीडिया किंवा इंटरनेटवर वाचून त्याच्या नोट्स काढून घ्याव्या. या नोट्स काढून त्या पुन्हा पुन्हा वाचत राहाव्यात. जो प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नामधील जे कीवर्ड्स असतील ते सर्च करावेत. त्याचबरोबर आपल्याला जे 4 पर्याय दिलेले असतात तर ते पर्यायसुद्धा आपण इंटरनेटवर सर्च करावे आणि रिलेटेड टॉपिक जे आहेत त्याच्या तुम्ही एकदम कन्साईज अशा नोट्स काढू शकता. त्यानंतर एक महत्त्वाचा टॉपिक तो म्हणजे चालू घडामोडी. जर तुम्ही रेग्युलरली पृथ्वी परिक्रमा वाचत असाल तर ते खूप बेनिफिशियल पडतं कारण परिक्रमा हे खूप कन्साईज फॉर्ममध्ये येतं. या व्यतिरिक्त तुम्हाला युनिकचं बुलेटिन आहे आणि ज्ञानदीपचं एक्सप्रेस हे मंथलीसुद्धा अवेलेबल आहेत, परंतु मी पृथ्वी परिक्रमा जे आहे ते वाचले आहे. जर तुम्ही हे वाचले नसेल तर आता नवीन घेऊन ते वाचत बसलं तर तुमचा वेळ जास्त जातो. त्यापेक्षा एक मस्ट बुक म्हणजे एक्झामच्या अगोदर अभिनवचं इयरबुक तुम्हाला जर अवेलेबल झालं तर ते तुम्ही वाचा. एक्झाममध्ये येणाऱ्या ज्या स्पेसिफिक चालू घडामोडी आहेत म्हणजे अवॉर्ड झाले, त्यानंतर महत्त्वाच्या व्यक्ती असतील, साहित्य पुरस्कार असतील, तर त्या घटकांची मल्टिपल टाईम तुम्ही रिव्हिजन करा आणि शक्य तेवढं पाठांतर करण्याचा प्रयत्न करा. तर हे झालं GS1 प्रिलिमसाठीचं. आता आपण वळूया मुख्य परीक्षेकडे. तर मुख्य परीक्षेमध्ये मित्रांनो 5 पेपर आहेत जे ऑब्जेक्टिव्ह टाईपचे आहेत. त्यातील आपला पेपर GS1 त्यातील 3 घटक म्हणजे इतिहास, भूगोल आणि अर्थ ॲग्रिकल्चर. तर इतिहासासाठी आपण आधुनिक भारतासाठी स्पेक्ट्रम किंवा ग्रोव्हर जे आहे ते यूज करणारच आहोत. त्याशिवाय एक महत्त्वाचा घटक ज्यातून जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात तो म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास. तर महाराष्ट्राच्या इतिहासासाठी सर्वात इम्पॉर्टंट जे आहे ते म्हणजे 11वीचं स्टेट बोर्डाचं पुस्तक. तर याची जुनी आवृत्ती आणि नवीन आवृत्ती अशा 2 आवृत्त्या सध्या मार्केटमध्ये आहेत. शक्य असेल तर तुम्ही दोन्ही आवृत्त्या वाचून घ्या. नवीन आवृत्ती आहे ती सुद्धा अत्यंत उत्तम रीतीने कंपाईल केलेली आहे, तर त्याचं एकत्रितपणे तुम्ही नोट्स काढून घ्या. आणि त्यानंतर गाठाळ सरांचं जे पुस्तक आहे ते सुद्धा वाचणं गरजेचं आहे. या दोन्हीतून जे तुम्हाला महत्त्वाच्या घडामोडी किंवा महत्त्वाच्या व्यक्ती ज्या असेल त्यांचे नोट्स काढून घ्या. त्यानंतर स्वातंत्र्यसेनानींची आपली लिस्ट दिलेली आहे सिलॅबसमध्ये. काही समाजसुधारकांची लिस्ट दिलेली आहे, तर या व्यक्तींबद्दलची जी काही इन्फॉर्मेशन तुम्हाला या पुस्तकांमध्ये मिळेल ती तुम्ही नोटडाऊन करून ठेवा. त्यानंतर एक छोटा टॉपिक आहे तो आहे स्वातंत्र्योत्तर भारत. तर स्वातंत्र्योत्तर भारतसाठी तुम्ही इंडिया आफ्टर इंडिपेंडन्समधील सिलेक्टेड टॉपिक्स फक्त वाचायचे आहेत. फ्रॉम फर्स्ट पेज टू लास्ट पेज हे तू पुस्तक अजिबात वाचायचं नाही आहे. त्याच्यामध्ये जे आयोग ठराविक घटकांवरती प्रश्न विचारतो तेवढेच घटक तुम्हाला फक्त वाचायचे आहेत. त्यानंतर भूगोलासाठी 11वीचं NCERT हे आपण पूर्वपरीक्षेसाठी वाचणारच आहोत. तर त्यानंतर सर्वात महत्त्वाचं जास्त प्रश्न विचारले जातात तो घटक म्हणजे महाराष्ट्राचा भूगोल. तर महाराष्ट्राचा भूगोल आहे तर तो मी सौदी हे पुस्तक यूज केलं होतं.
मार्केटमध्ये ज्ञानदीपचं पुस्तकसुद्धा अवेलेबल आहे. या दोघींपैकी कुठलंही एक पुस्तक तुम्हाला वाचायचं आहे, दोन्ही पुस्तकं वाचायची गरज नाही. त्यानंतर शंकर आय एसमधले काही टॉपिक असतील. कोस्टल रेग्युलेशन झोन नोटिफिकेशन जे आहे ते आपल्याला हा घटक भूगोलामध्ये मेन्शन केलेला आहे, तर त्याचं एक PDF फॉर्ममध्ये तुम्हाला इंटरनेटवर अवेलेबल मिळेल, ते तुम्ही वाचून घ्या. त्यानंतर रिमोट सेन्सिंग झालं आणि इतर काही सबटॉपिक आहेत, तर त्याच्यासाठी प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आणि इंटरनेटवरती सर्च हे दोनच ऑप्शन सध्या आपल्याकडे अवेलेबल आहेत. इतर जी काही पुस्तकं असतील तर त्यामध्ये काय होतं की इन्फॉर्मेशन खूप जास्त आणि आउटपुट खूप कमी असं होत आहे, त्यामुळे त्यापेक्षा जुन्या प्रश्नपत्रिकांवर जे प्रश्न आलेत तेच फक्त सर्च करून त्यावर आपल्या स्वतःच्या नोट्स काढणं केव्हाही बेटर राहील. त्यानंतर कृषी भूगोल हा टॉपिक आहे, तर कृषी भूगोलसाठी 11वी आणि 12वीचे ॲग्रिकल्चरचे बुक्स आहेत सध्या मार्केटमध्ये, ते तुम्ही यूज करू शकता किंवा त्या नोट्स फॉर्ममध्ये जर तुम्हाला कुठे मिळालं तर ते तुम्ही वाचा. त्यानंतर कात्यांचं जर भाग 1 तुम्हाला मिळालं तर त्यात ते इंग्लिशमधून आहे, परंतु त्याच्या तुम्ही जर नोट्स काढल्या आणि सिलेक्टेड टॉपिक जर वाचले तर त्यातनं तुम्हाला बऱ्याच चांगलं आउटपुट मिळतं. त्याशिवाय महेश गारवटे यांचं पुस्तक आहे, या पुस्तकातून तुम्हाला जे कृषी भूगोलमध्ये प्रश्नांचं विश्लेषण दिलेलं आहे ते वाचायचं आहे. त्या विश्लेषणांमध्ये ॲडिशनल इन्फॉर्मेशन भरपूर दिलेली आहे आणि ते ॲडिशनल इन्फॉर्मेशनवरनं आपल्याला बरेच मार्क मिळू शकतात. त्यानंतर दुसरा पेपर म्हणजे आपलं GS2. तर GS2साठी सगळ्यात इम्पॉर्टंट जे आहे ते म्हणजे लक्ष्मीकांत जर तुम्ही केलं तर तुम्हाला साधारण 90 प्रश्न जे आहे ते या पुस्तकातून तर कम्प्लिटली कवर होतात आणि उर्वरित प्रश्न जे आहेत ते याना त्या मार्गाने या टॉपिकशी रिलेटेडच आहेत. त्यानंतर दुसरं महत्त्वाचा पार्ट म्हणजे कायदे. तर कायद्यांसाठी आपल्याला पुस्तकांपेक्षा जे बेअर ॲक्ट्स आपल्याला नेटवरती त्याच्या तुम्हाला फाईल मिळतील, PDF फाईल्स, तर त्या तुम्ही जर वाचल्या तर त्या तुम्हाला इंग्लिश मराठी अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये अवेलेबल मिळतील. त्यातील कलम जे आहेत ती तुम्ही नीट वाचून काढा. सुरुवातीला ते वाचताना तुम्हाला थोडासा त्रास होईल, ती भाषा कळणार नाही, पण तुम्ही 2-3 वेळा जर ते वाचलं तर तुम्हाला गव्हर्नमेंटच्या कायद्यांची जी भाषा असते ती तुम्हाला नीट कळेल. आणि त्या वाचून तुम्ही नोट्स काढा, आधी जनरल नोट्स आणि ट्रिक वापरून कलमं कशी पाठ करायची यासाठीसुद्धा तुम्हाला नोट काढून ते पाठ करावं लागणार आहे. जर तुम्हाला हे कन्साईज फॉर्ममध्ये आणि सोप्या शब्दात हवं असेल तर युनिक पब्लिकेशनचं भारतीय संविधान आणि राजकारण पार्ट 2 हे आधी पुस्तक अवेलेबल होतं, आता युनिक पब्लिकेशनने पार्ट 1 आणि पार्ट 2 हे कंपाइल्ड पुस्तक जे आहे ते मार्केटमध्ये आणलेलं आहे, तर त्यासाठी ते पुस्तक तुम्ही यूज करू शकता. त्यानंतरचा महत्त्वाचा घटक म्हणजे पंचायत राज. तर पंचायत राज जे आहे ते लक्ष्मीकांतमध्ये बऱ्यापैकी तो पार्ट कवर केलेला आहे, पण त्या व्यतिरिक्त काही महत्त्वाच्या महाराष्ट्र स्पेसिफिक ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी किशोर लवटे सरांचं जे पंचायत राजचं पुस्तक आहे ते तुम्हाला वाचावं लागेल. त्यानंतर जर तुमच्याकडे आणखीन वेळ आहे तर त्यावेळी तुम्ही जे छोटे टॉपिक जे राहतात पॉलिटिक्स इन इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स, ते 12वीच्या NCERTचं जे पुस्तक आहे त्यामध्ये कव्हर होईल. त्यानंतर पॉलिटिकल पार्टीसाठी तुम्ही ते विकिपीडियाच्या पेजेसवरती जाऊन त्यांचे लोगो, त्यांचा मोटो असेल, त्याची स्थापना कधी काय आहे ते तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर गव्हर्नन्स इन इंडिया हे लक्ष्मीकांतचं पुस्तक आहे, त्यातील टॉपिक 3-8 जे आहे ते तेवढे वाचायचे आणि त्याच्या ह्याच्या फक्त कन्साईज नोट्स तुम्हाला काढता येतील तर काढा. त्यानंतरचा आपला तिसरा पेपर म्हणजे ह्युमन राईट्स आणि ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. तर यासाठी बरेच पुस्तकांची यादी मी इथे दिलेली आहे. ही सर्वच्या सर्व पुस्तकं तुम्हाला वाचायला हवीत का तर अजिबात नाही, यातील तुम्हाला जी योग्य वाटतील ती तुम्हाला वाचायची आहेत. मला जे सर्वात इम्पॉर्टंट पुस्तक वाटलेलं होतं ते म्हणजे IP सिंग सरांचं जे पुस्तक आहे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट आणि ह्युमन राईट्स, यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण खूप चांगल्या प्रकारे दिलेलं आहे आणि त्या विश्लेषणानुसारच जे महत्त्वाचे टॉपिक आहेत त्या महत्त्वाच्या टॉपिकवरती IP सिंग सरांनी ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे, पण हे सफिशियंट नाही आहे. तर हे याच्यामध्ये ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या कवर करण्यासाठी म्हणजे उरलेल्या ज्या गोष्टी आहेत ते कवर करण्यासाठी किरण देसले सरांचं जे भाग 2 आहे सामाजिक आणि आर्थिक विकासाचं, ते किंवा कोळंबे सरांचं पुस्तक आहे, हे दोन पुस्तकं तुम्ही सप्लिमेंटरी म्हणून वाचू शकता. या पुस्तकांच्या व्यतिरिक्त आणखी काही पुस्तकं मार्केटमध्ये अवेलेबल होतील, पण ती सर्वच्या सर्व पुस्तकं तुम्ही घेऊन ती सगळीच वाचली पाहिजेत असं काही नाही आहे. ही दोन पुस्तकं वाचत असताना तुम्हाला काय करायचं आहे तर एका पुस्तकातील ॲडिशनल पॉईंट आहेत ते दुसऱ्या पुस्तकामध्ये मार्जिन जी असते त्याच्यावर लिहून ठेवायचं आहे आणि मग हे एकत्रित पुस्तक जे असेल किंवा तुम्ही ह्या दोन्ही यांची मिळून जर एक नोट्स फॉर्म तयार केले तर ती उत्तम राहते.
तर ह्याच्या नोट्स आणि आय पी सिंग सरांचं पुस्तक हे दोन जे आहे ते तुम्हाला फायनली एक्झामच्या वेळी रिव्हिजन करायला मदत करेल. या व्यतिरिक्त इंडिया इयरबुकमधील काही सिलेक्टेड टॉपिक्स असतील आणि मिनिस्ट्रीच्या वेबसाईटवर ज्या नवीन स्कीम्स येत असतात त्याबद्दल किंवा काही नवीन रिपोर्ट आले तर ते तुम्हाला या मिनिस्ट्रीच्या वेबसाईटवर वाचावं लागेल. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन हा एक टॉपिक आहे तर त्याच्यासाठी त्या ऑर्गनायझेशनच्या वेबसाईटवर जायचं आणि त्या वेबसाईटवर अबाउट अस त्यांचे काही नवीन स्कीम असेल किंवा नवीन काहीतरी त्यांचं अपडेट आलेलं असेल तर ते वाचावं. त्यानंतर GS-4 तर GS-4 साठी किरण देसाईंचं भाग 1 जे आहे ते इम्पॉर्टंट आहे. यातील काही महत्त्वाचे चॅप्टर्स आहेत ते खूप जास्त महत्त्वाचे ठरतात. फॉर एक्झाम्पल कृषी असेल, उद्योग, सहकार आणि उखाजाचं चॅप्टर आहे. तर हे चॅप्टर जर केले तर तुमचं बऱ्यापैकी पोर्शन आहे हो हा कव्हर होतो. पण त्याचबरोबर आपल्याला इतर चॅप्टर्ससुद्धा वाचावे लागतात. त्यानंतर महाराष्ट्राची आर्थिक पाहणी ही त्या वर्षाची येईल ते वाचावी लागेल. ॲग्रिकल्चर इकॉनॉमीसाठी महेश गारगोटेंच्या पुस्तकातील प्रश्नांचं विश्लेषण जे आहे ते वाचावं. विज्ञान आणि तंत्रज्ञानसाठी रंजन कोळंबे सरांचं जे पुस्तक आहे त्यातील 2-3 चॅप्टर आहेत ते महत्त्वाचे आहेत, ते सिलॅबस पाहून ते वाचावेत. आणखीन एक महत्त्वाचा घटक जो कमी कंटेंटमधून जास्त आउटपुट देतो तो म्हणजे बायोटेक्नॉलॉजी बाय सचिन भस्के. तर हे खूप छोटंसं पुस्तक आहे, यामध्ये आयोगाचे प्रश्नसुद्धा दिलेले आहेत आणि कमीत कमी कंटेंटमध्ये आपल्याला जास्त आउटपुट मिळण्याचे चान्सेस या पुस्तकातून आपल्याला तयार. त्यानंतर बाकीचे जे छोटे टॉपिक्स आहेत म्हणजे ॲटॉमिक एनर्जीचं वेबसाईटवरती तुम्हाला जी माहिती मिळेल ती, इस्रो आणि BRCबद्दलची माहिती, न्यूक्लिअर एनर्जीबद्दलची माहिती, डिझास्टर मॅनेजमेंट आणि कम्प्युटर. तर ह्या टॉपिकसाठी तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका आधी नीट पाहायच्या आहेत, त्यामध्ये प्रश्नांमधले दिलेले महत्त्वाचे कीवर्ड्स आणि पर्यायांमधले जे शब्द असतील ते नेटवर सर्च करून तुम्ही तुमच्या नोट्स बनवा. त्या नोट्स तुम्हाला बरेच मार्क मिळवून देतील. ठीक आहे, तर हे झाले GS-चे 4 पेपर. ह्या पेपरमधले टोटल मार्क म्हणजे 150-150 मार्काचा प्रत्येक पेपर असं करून 600 मार्कांचं आपल्याला याच्यामध्ये मिळतं. त्यानंतर पुढचं 100 मार्काचा मराठी आणि इंग्लिशचा ऑब्जेक्टिव्ह भाग झाला. तर मराठीसाठी मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे मोरा वाळिंबे सरांचं पुस्तक जे आहे ते तुम्ही व्यवस्थित वाचा. यातील कुठलाही घटक सोडू नका. एक अलंकार हा टॉपिक सोडला तर मला अलंकार आणि वृत्त जे आहेत हे सोडले तर बाकी सर्वच्या सर्व महत्त्वाचं आहे. कारण अलंकार आणि वृत्त यावरती आयोगाने आत्तापर्यंत फारसे प्रश्न विचारलेले नाही आहेत. त्या व्यतिरिक्त इतर जे टॉपिक आहे ते अत्यंत बारकाईने वाचावेत. त्यातील जो सुरुवातीचा इंट्रोडक्शन पार्ट असतो त्यासुद्धा जे काही ओळी असतात तर त्या ओळीसुद्धा आयोग प्रश्नांमध्ये विचारतो. इंग्लिशसाठी तुम्हाला इंग्लिश ग्रामरचं इंग्लिशमधून जर पुस्तक हवं असेल तर रेन मार्टिनचं एक पुस्तक आहे, परंतु हे बऱ्याच जणांना समजायला किचकट वाटतं. त्यापेक्षा मग पाल अँड सुरीचं जे पुस्तक आहे ते यूज करा. किंवा या व्यतिरिक्तसुद्धा तुम्हाला शालेय व्याकरणाची कुठली पुस्तकं जर मार्केटमध्ये मिळाली जी समजायला खूप सोपी असेल तर ती तुम्ही यूज करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जुन्या प्रश्नपत्रिका जेवढ्या जुन्या प्रश्नपत्रिका अवेलेबल आहेत सध्या कुठल्याही परीक्षेत विचारलेल्या असतील, वनसेवा असेल, कंबाईन असेल, तर त्या प्रश्नपत्रिकांचं कंपाईल्ड बुक जर तुम्हाला कुठे मिळालं तर त्या पुस्तकाचं तुम्ही जास्तीत जास्त रिव्हिजन करा. ते प्रश्न जे असतील ते तुम्ही मल्टिपल टाईम सोडवा. तर असं एक पुस्तक जे मी वाचलं होतं ते म्हणजे लोकसेवा पब्लिकेशनचं आहे, त्यामध्ये आयोगाने विचारलेल्या सर्व प्रश्नांचं एकत्रित पुस्तक जे आहे ते दिलेलं आहे. तर ह्या 3 पुस्तकांचा तुम्ही जर नीट वापर केला तर तुम्हाला 100 जास्तीत जास्त आउटपुट येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती आपली कन्साईज बुक लिस्ट. याचा वापर करून तुम्ही लवकरात लवकर अभ्यासाला लागा. पूर्वपरीक्षेसाठी लागणारी जी स्ट्रॅटेजी आहे तिचा व्हिडिओ मी लवकरात लवकर या चॅनलच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि तुमच्या काही समस्या असतील तर तुम्ही इथं कमेंट सेक्शनमध्ये मला कळवू शकता. त्यांना मी लवकरात लवकर उत्तर देण्याचा जरूर प्रयत्न करीन. सो ॲट दी एंड स्टे पॉझिटिव्ह, स्टे हेल्दी अँड ऑल द बेस्ट.